नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी 243,22,71,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याबाबत शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर तो शासन निर्णय नक्की काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपण हा शासन निर्णय बघू शकता। खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे। तसेच नमूद क्रमांक 5 येथील दिनांक 9/11/2023 शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता 2:3 हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे। दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी विचारात घेऊन दिनांक 31/10/2023 शासन निर्णयान्वये राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप हंगाम 2023 हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक माहितीसाठी निविष्ट अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता 33% अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आल्या होत्या। खरीप हंगाम 2023 मधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता वर नमूद अनुक्रमांक 6-11 येथील पत्रांद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव हा शासनास प्राप्त करण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2,443,22,71,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी ही देण्यात आली आहे। मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या 40 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी 243,22,71,000 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।